हरिओ, मी दीपक सिंह सीताराम लोंबाळे, वडोज उपासना केंद्र, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मी बापू परिवाराकडे 2007 ते 2008 सालापासून येतोय आणि आमच्या घरीसुद्धा घरगुती उपासना केंद्र 2008 पासून चालू आहे। मला बापूंचे भरपूर अनुभव येतात, पण आता अलीकडच्या काळात आलेला एक अनुभव तुम्हाला मी शेअर करतो। मी बहिणीला भेटायला करायला गेलेलो होतो आणि गेल्यानंतर येताना गोपूच्या जवळ एकदम 6-6:30 म्हणजे अंधार पडणं, दिवस मावळायच्या एकदम अंधार पडायच्या टायमिंगला मी गाडीवरून येत होतो। गाडी माझी 40-45 स्पीडनं होते, पण अचानक एक फोर व्हीलर गेली आणि कुत्रा अडवालं, कुत्रा अडवालं ते डायरेक्ट माझ्या पुढच्या चाकाला धडकलं आणि एवढ्या जोरात स्पीडनं धडकलं उतार होता। धडकल्यानंतर गाडी धाड दिसणं रोडवर आदळली, माझं डोकं रोडवर आदळलं, मला काही सुद्धा सुचत नव्हतं आणि मी पडल्यानंतर 4 ते 5 मिनिटं बेशुद्ध होतो। मी भाव पाठीमागं माझा भाव होता, त्यानं ॲम्ब्युलन्सला फोन केला, ॲम्ब्युलन्ससुद्धा आली नाही। परत तिथे कारखान्याची ॲम्ब्युलन्स होतं, तिथं कॉल केला, तिथं सुद्धा ॲम्ब्युलन्स भेटली नाही आणि डोक्याला मार लागल्यामुळं माझ्या डोक्यावरून सगळं तोंडावर असं रक्त आलेलं। भाव एकदम गेलेला की मी बेशुद्ध होतो, आता काय करायचं त्याला काही सुचत नव्हतं। पण त्यानंतर मी उठलो आणि उठल्यानंतर मी जरा शुद्धीत आलो, शुद्धीत आल्यानंतर मी त्या कंडिशनमध्ये 2 व्हीलरवर बसून सरकारी शासकीय रुग्णालय वडोज इथे आलो। तिथं आल्यानंतर चांगला मी शुद्धीत आलो, नंतर माझ्या पाठीमागं दुखत होतं, नंतर 5 टाके पडलेले, 5 टाके टाकल्यानंतर रक्त थांबलं, पण माझ्या पाठीमागं पाठीमध्ये जास्त वेदना होत्या। तर मी भावाला बोललो की आपण एक सरा काढून घेऊ, एक सरा काढलं तर माझ्याजवळ 3 बरकडे एकदम पूर्ण तुटलेल्या, एकदम तुटलेल्या असल्या अवस्थेत आहेत, म्हणजे बापूंची कृपा असल्यामुळे मी सहजपणे मला उठता सुद्धा येत नव्हतं असल्या कंडिशनवर मी ॲम्ब्युलन्स भेटली नाही, काय भेटली नाही, तर मी 8 किलोमीटर प्रवास मी स्वतः 2 व्हीलरवर बसून आलो। एक्सरे काढल्यानंतर त्याचं अपघाताचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं की माझ्या 3 बरकडे तुटून सुद्धा मी इथपर्यंत येऊ शकतोय, हे फक्त बापू आणि बापूमुळेच ही होऊ शकतं। आपण म्हणतो बापू तारी त्याला कोणणार आहे आणि नंतर हळूहळू इमानदार हॉस्पिटल इथे ट्रीटमेंट केली, फक्त 2 गोळ्या दिल्या, मला ऍडमिट केलं नाही काय नाही, गोळ्या दिल्या आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आज 1-2 महिने झाले मी पूर्णपणे बापू कृपेने बरा आहे आणि पूर्ण संकटातून मी सुखरूप पोचलो, ते फक्त बापूमुळे आणि बापूमुळेच। श्रीराम अंबज्ञ नासवी।